नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला वैक्सीनेशन स्लॉट कसा बुक करायचा हे दाखवणार आहे। वैक्सीनेशन स्लॉट आपण दोन प्रकारे बुक करू शकतो, एक म्हणजे आरोग्य सेतु मोबाईल ॲप आणि दुसरी पद्धत म्हणजे कोविन वेबसाईट। कोविन वेबसाईट उघडण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेट ब्राउजर ओपन करा। इंटरनेट ब्राउजर ओपन केल्यानंतर google.com व्हिजिट करा। google.com उघडल्यानंतर त्यामध्ये तुम्ही COWIN टाईप करा आणि एंटर करा। त्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक मिळेल, ती म्हणजे covin.gov.in। त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगामध्ये रजिस्टर अँड साइन इन बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करण्यासाठी एक इनपुट बॉक्स मिळेल, त्यामध्ये तुम्ही तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाईप करा। मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर खाली दिलेल्या गेट OTP या बटनवर क्लिक करा। या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे 3 मिनिटाचा वेळ असेल। आता तुम्ही तुम्हाला मिळालेला OTP क्रमांक इथे टाईप करा। OTP क्रमांक टाईप केल्यानंतर व्हेरीफाय अँड प्रोसीड या बटनवर क्लिक करा। आता तुम्ही कोविन वेबसाईटवरती तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन झालेला आहात। तुम्हाला इथं रजिस्टर मेंबर या बटनवर क्लिक करायचे आहे। यामध्ये तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, तो तुम्हाला भरायचा आहे। प्रथमतः तुम्हाला फोटो आय डी प्रूफ सिलेक्ट करायचा आहे। यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, वोटर आय डी यापैकी काहीही तुम्ही सिलेक्ट करून त्याचा नंबर देऊ शकता। आता माझ्या बाबतीत मी इथं पॅन कार्ड सिलेक्ट करून तुम्हाला रजिस्टर करून दाखवत आहे। त्यानंतर जर तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट केलं असेल तर आधार नंबर प्रोव्हाइड करा, जर तुम्ही पॅन कार्ड दिलं असेल तर पॅन नंबर इथं टाका। त्यानंतर तुमच्या डॉक्युमेंटवर आहे तसं तुमचं नाव इथं टाईप करा। त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा आणि तुमचं इयर ऑफ बर्थ टाईप करा। जेव्हा तुम्ही रजिस्टर या बटनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअल ॲडेड सक्सेसफुली असा हिरव्या रंगामध्ये मेसेज येईल, याचा अर्थ तुम्ही सिस्टीममध्ये रजिस्टर झालेला आहात। तुम्ही अजून 3 लोकांना ॲड करू शकता। आता आपण पाहूयात स्लॉट बुक कसा करायचा। तर तुम्हाला इथे शेड्यूल म्हणून बटन दिसेल, त्या शेड्यूल बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचे शेड्यूल नाव असे बटन येईल, त्याच्यावर क्लिक करा। इथे तुम्ही 2 प्रकारे स्लॉट सर्च करू शकता, एक म्हणजे पिन, तुमचा पिन कोड टाईप करा आणि सर्च बटनवरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला त्या पिन कोडसाठी असणारे स्लॉट्स दाखवले जातील। आणि जर तुम्ही 45+ एजसाठी स्लॉट बघत असाल तर 45+ क्लिक करा आणि जर 18+ करत असाल तर 18+ क्लिक करा। मध्ये तुम्ही वयानुसार किंवा वॅक्सिनचे नाव आणि फ्री आणि पेड अशा प्रकारे फिल्टर करू शकता। आता आपण बघूयात जिल्ह्यानुसार स्लॉट कसा बुक करायचा। प्रथमतः तुमचं राज्य निवडा, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा। हे केल्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक करा। सर्चवर क्लिक केल्यानंतर तुम्ही एज फिल्टर लावू शकता। एज फिल्टरनंतर लाल रंगामध्ये आलेले स्लॉट्स हे सर्व बुक स्लॉट्स आहेत, NA म्हणजे हे स्लॉट्स बुक होणार आहेत, आणि जर हिरव्या कलरमध्ये जर स्लॉट असेल तर याचा अर्थ की तो स्लॉट अवेलेबल आहे। आता मी तुम्हाला स्लॉट बुक करून दाखवतो। स्लॉट बुक करताना तुम्हाला तुमचं राज्य आणि तुमचा जिल्हा निवडायचा आहे। हे केल्यानंतर तुम्ही सर्चवरती क्लिक कराल, त्यानंतर तुम्ही एज फिल्टर अप्लाय करू शकता आणि जिथे तुम्हाला हिरव्या रंगामध्ये स्लॉट्स दिसतील तिथे तुम्ही क्लिक करून स्लॉट बुक करू शकता। तर मी तुम्हाला आता माझा स्लॉट बुक करून दाखवतो। सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 रंगामध्ये स्लॉट दिसतील, पहिला म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजेच थोडेच स्लॉट शिल्लक आहेत, दुसरा म्हणजे हिरवा, स्लॉट शिल्लक आहेत त्याचे तुम्हाला किती स्लॉट शिल्लक आहेत याचा पण नंबर दिसेल, आणि लाल म्हणजे स्लॉट शिल्लक नाहीत
आता मी तुम्हाला 18 वर्षासाठी स्लॉट बुक करून दाखवतो। तुम्हाला हवे ते सेंटर निवडा आणि त्या स्लॉटवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्हाला 4 टाइम स्लॉट दाखवले जातील, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या असलेल्या वेळेनुसार तुम्ही स्लॉट बुक करू शकता। या चारमधील कुठला एक टाइम निवडा आणि या चित्रामध्ये दिलेले नंबर आणि अल्फाबेट्स तुम्हाला दिलेल्या बॉक्समध्ये टाईप करायचे आहेत। ते टाईप केल्यानंतर लगेच तुम्ही कन्फर्म या बटनवरती क्लिक करा। कन्फर्म बटनवर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला एरर आला तर पुन्हा स्लॉट बुक करायचा प्रयत्न करा। जर तुम्हाला एरर आला नाही तर तुम्हाला मेसेज येईल अपॉइंटमेंट सक्सेसफुल, म्हणजेच तुमचा पास बुक झालेला आहे। सो तुम्ही आता क्लोज या बटनवरती क्लिक करू शकता। इथे तुम्हाला तुम्ही बुक केलेल्या स्लॉटबद्दल माहिती मिळेल। काही कारणास्तव तुम्ही त्या स्लॉट त्या सेंटरला जाऊ शकत नसाल तर तुम्ही तो स्लॉट रिशेड्यूल पण करू शकता। रिशेड्यूल करण्यासाठी रिशेड्यूल या बटनवरती क्लिक करा। परत तुम्हाला तुमचं राज्य आणि जिल्हा निवडायचा आहे। आता तुम्हाला हवा असलेला स्लॉट सिलेक्ट करा। स्लॉट सिलेक्ट केल्यानंतर टाइम स्लॉट सिलेक्ट करा आणि दिलेल्या चित्रामधील नंबर आणि अल्फाबेट टाईप करा। त्यानंतर तुम्ही कन्फर्म बटनवरती क्लिक करा। आता तुम्ही पाहू शकता तुमचे अपॉइंटमेंट सक्सेसफुल बुक झालेले आहे। जर तुम्हाला बुक केलेला स्लॉट कॅन्सल करायचा असेल तर नावासमोरील क्रॉस या साइनवरती क्लिक करून तुम्ही कॅन्सल करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।